यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, बुद्धिवंत नररत्नांची ही जन्मभूमी परशुराम भूमी। या भूमीला परशुराम क्षेत्र, रामक्षेत्र, अपरांत भूमी किंवा भार्गव क्षेत्र असंही म्हणतात। अर्धश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि। ज्यांच्या समोर चारही वेद आहेत, खांद्यावर धनुष्य आहे, असं हे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज शाप देण्यास आणि शरसंधान करण्यास समर्थ आहे। हे वर्णन आहे भगवान श्री परशुरामांचं, विष्णूच्या दशावतारांपैकी सहाव्या अवताराचं। स्वयंभू भगवान श्री व्याडेश्वर परशुराम भूमीचा आवडता देव। ओम नमो भगवते श्री व्याडेश्वराय, भूतनाथाय, भूतबाधान्नाशय नाशय, कष्टं चूरय चूरय, मनोवांछितं पूरय पूरय। श्री व्याडेश्वर देवस्थानकडे असलेल्या नोंदीनुसार आणि चित्तपावन ब्राह्मणांचा इतिहास यांच्या आधारे श्री व्याडेश्वर हा 200 चित्तपावन ब्राह्मणांचा कुलस्वामी आहे। त्यातलंच एक घराणं आपलं ओकांचं। 13व्या शतकात विजयनगरच्या राजाजवळ असलेलं एक चित्तपावन ब्राह्मण कुटुंब औक या गावाहून तेव्हाच्या जंगलव्याप्त कोकणामध्ये वसाहत करण्यासाठी आलं। औक गावाहून आलेले म्हणून ओक या आडनावाने हे कुटुंब ओळखलं जाऊ लागलं आणि ओक घराण्याचा प्रारंभ झाला असं प्राप्त इतिहास सांगतो। इसवी सन 1350 सुमारास कानडी मुलखात असलेल्या रामराजा कानडा म्हणजेच विजयनगरच्या हरिहर या राजाकडून ओकांना पालचेत गाव इनाम मिळालं। कृष्ण यजुर्वेदी तैतिरीय शाखी, हिरण्यकेशी आपस्तंभ, वशिष्ठ गोत्र असलेले हे ओक घराण्यातले पुरुष 14व्या शतकापासून कोकणात नवी वसाहत करून राहू लागले आणि तेथील लुटारू लोकांचा बंदोबस्त करण्यात यशस्वी झाले। सन 1550 पूर्वी ओक व्यापार करत होते, त्यावेळी गुंडांचा फार त्रास होई। ओकांनी त्यांचा नायनाट केला आणि देशमुखी संपादन केली। 16व्या शतकात ओकांना 8 गावे वतनी मिळाली, ती अशी कसबे वेळंब, मौजे कोतळूक, शिवने, बामणोली, पांगारी, मळण, बोरगाव, जानवले, त्या त्या गावी जाऊन ओक स्थायिक झाले आणि 8 वंश सुरू झाले। भगवान परशुरामांच्या ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजाचा वारसा जतन करणाऱ्या आणि ओक कुलाचा इतिहास उज्ज्वल करणाऱ्या या काही थोर विभूती। संभाजीराजांना संगमेश्वरावर अटक झाल्याचं समजताच त्यांना सोडवण्यासाठी त्वरेने निघालेले आणि जीवाची कुरवंडी करणारे वेळमचे नारोपंत ओक। मराठी इतिहासातील श्रीमंत राघोबा दादा पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई पेशवे मूळच्या मळणकर ओकांच्या माहेरवाशीण। राघो महादेव हे आनंदीबाईंचे वडील। जिंजीहून सुटका, खुनी पेशवा इत्यादी गाजलेल्या नाटकांचे लेखक श्रीधर ओक। सन 1871 मध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवलेले श्री कृष्णाजी गोविंद ओक। गिरवाण लघुकोशकार श्री जनार्दन विनायक ओक। भारतातील पहिल्या पाणबुडीच्या गिअरबॉक्स संशोधन प्रकल्पामध्ये प्रमुख असलेले वेळंबचे श्री रघुनाथ काशीनाथ ओक। नाटकांमधून स्त्री भूमिका हुबेहूब पठवणारे पालचेतचे बापू महाजन ओक। संपूर्ण ओक कुलाचा इतिहास लिहिणारे श्री भगवान प्रभाकर ओक। नुकतेच निवर्तलेले प्रसिद्ध इतिहासतज्ञ श्री पू ना ओक। केवळ इतिहासातच नव्हे तर आताच्याही काळात आपली ओक मंडळी नानाविध क्षेत्र गाजवत आहेत। गुहागर तालुक्यातील ब्राह्मण सहाय्यक संघाचे आद्य प्रवर्तक वेळंबचे श्री विनायक शंकर ओक। कला क्षेत्रातले डॉक्टर गिरीश ओक। ओकांची माहेरवाशीण असलेल्या रोहिणी हट्टंगडी, प्रसाद ओक, स्मिता ओक। शैक्षणिक क्षेत्रातले ओक अकॅडमीचे श्री दिलीप ओक। अशी किती नावे सांगावीत
इतरही अनेक क्षेत्रात ओक आपला नावलौकिक सांभाळून आहेत, अग्रेसर आहेत. ब्राह्मण कुलाचा आणि क्षात्र तेजाचा हा दैदिप्यमान वारसा असाच दिगंत कीर्तीला जावो, हीच त्या भगवान श्री व्याडेश्वराच्या चरणी विनम्र प्रार्थना. श्री व्याडेश्वराय भूतनाथाय भूतबाधान्नाशय नाशय कष्टं चूरय चूरय मनोवांछितं पूरय